साजरा करतो सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत. आता विषय काढायला गेला तर भारतामध्ये एकूण 52 शक्तीपीठ आहेत. भारतामध्ये एकूण 52 शक्तीपीठ आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 3.5 शक्तीपीठ आहेत. 3.5 शक्तीपीठ म्हणजे तुळजापूरची भवानी माता, त्याचबरोबर सप्तशृंगीचा गड, त्याचबरोबर कोल्हापूरची देवी आणि अतिशय जवळ असणारा म्हणजे आपली माहूरची रेणुका माता. हे 3.5 शक्तीपीठ अतिशय आपल्याला जवळ आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. चिंतनाकडे वळण्याआधी थोडेसे तुम्हाला दोन वाक्य सांगणार आहे, सर्वजण लक्ष देऊन ऐका. दिव्याला दिवा जोडत गेला की दिव्याची सुंदर दीपमाळ बनते. दिव्याला दिवा जोडत गेला की दिव्याची सुंदर दीपमाळ बनते. त्याचप्रमाणे फुलाला फुल जोडत गेली की फुलांचा पुष्पहार तयार होतो. फुलाला फुलं जोडत गेले की फुलांचा पुष्पहार तयार होतं. त्याचप्रमाणे माणसाला माणूस जोडत गेले की माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. माणुसकीचं सुंदर नातं बघायचं असेल तर देवांकडे जरूर जावं लागेल. माणुसकीचं सुंदर नातं बघायचं असेल तर संतांकडे जरूर जावं लागेल. आणि माणुसकीचं सुंदर नातं बघायचं असेल तर या भगवतीच्या दरबारामध्ये जरूर यावं लागेल. डोळे हे तलावण असतात तरी सुद्धा भरून येतात. डोळे हे तलावण असतात तरी सुद्धा भरून येतात. शरीर अहंकार नाही परंतु तो क्षणाक्षणाला घायाळ होतो. ओठे कापत नसतात तरीही ते शिवले जातात. निसर्ग हा बायको नाही, निसर्ग हा बायको नाही परंतु तो क्षणाक्षणाला रुजतो. आणि माणूस सुद्धा वातावरण नाही, ऐकताय ना, माणूस सुद्धा वातावरण नाही परंतु हा क्षणाक्षणाला बदलतो. आणि या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या माणसाला माणसात घेऊन येण्याचं साधन म्हणजेच कीर्तन. कीर्तन कीर्तन कीर्तन
या शारदा मातेच्या उत्सवामध्ये या दसऱ्यामध्ये सगळेजण या ठिकाणी एकत्रित येतात आणि अतिशय सुंदर भगवती मातेचं दर्शन घेतात. चला समोर जाऊया. अहो शारदा मातेचा नवरात्र कसा साजरा केला जातो याच्या मागचं रहस्य तुम्हाला मी मागेन. एक स्त्री म्हणजे फार मोठी आहे आणि महान आहे. विचार करायला गेलं तर एका स्त्रीला कमी समजल्या जातं. अरे तू आबला आहे, तू नाजूक आहे, तू या ठिकाणी कुठलंही वाईट काम करू शकत नाही, परंतु माझ्या भगवतीने सांगून ठेवले स्त्री सुद्धा अतिशय मोठी आणि शक्ती आहे. अहो परात्पर शक्ती प्रत्येकाकडे ज्याच्याकडे जी शक्ती असते त्या शक्तीशिवाय पानही हलत नाही. ती शक्ती या ठिकाणी भगवती माता आहे. या ठिकाणी भगवान विष्णूच्या श्वासामधून शेंदुरासुर नावाचा राक्षस जन्माला आला. ज्या निमित्ताने जमलोय आपण ते निमित्त तुमच्या समोर सांगणं गरजेचं आहे. अहो भगवान विष्णूच्या श्वासामधून शेंदुरासुर नावाचा राक्षस जन्माला आला. राक्षस जन्माला आल्याच्या नंतर देव प्रसन्न झाले आणि प्रसन्न वदनाने म्हणताय, शेंदुरासुरा तुला काय हवं ते माग. आपण सुद्धा देवाकडे जातो आणि देवाकडे गेल्याच्या नंतर हात जोडल्या जातात, नमस्कार सुद्धा केला जातो, पद पाद्य पूजा सुद्धा केली जाते आणि आपल्या मागण्या चालू होतात. देवा माझा संसार सुखी ठेव, माझ्या लेकरा बाळांना सुखी ठेव, ह्या आपल्या सर्व साधारण धनधान्य. आम्हाला धन पाहिजे, धान्य पाहिजे, अहो आम्हाला मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, प्रत्येकाची काही ना काही मागणी असते. त्याचप्रमाणे शेंदुरासुराने सुद्धा मागायला सुरुवात केली, देवा मला माझा विजय होईल याच्यात काहीच नवल नाही, माझ्या पुत्राचा विजय होईल यामध्ये मला तेच पाहिजे, माझा पुत्राचा विजय पाहिजे. मग काय करावं, भगवंताने आशीर्वाद द्यावा तथाच तू म्हणावं, जा शेंदुरासुरा. अरे जाताना ज्या वनामध्ये तुम्हाला पहिली जे नारी दिसल त्या नारीसोबत तुझा संग होईल आणि संग झाल्याच्या नंतर तुला ज्याच्या पोटी होईल पुत्र होईल तो तुझी तू पूर्ण त्रैलोक्य काबीज करेल. सर्व काही सांगितल्याच्या नंतर आता हा मुळात राक्षस होता, हा राक्षस निघाला. अहो निघाला निघाला वनामध्ये गेला आणि वनामध्ये गेल्याच्या नंतर तो मुळातच राक्षस होता. त्याला एक म्हैस दिसले आणि त्या शेंदुरासुर नावाच्या राक्षसाचा त्या म्हैशीसोबत संग झाला आणि संग झाल्याच्या नंतर संयोग झाल्याच्या नंतर अहो म्हैशीच्या पोटी पुत्र जन्माला आला म्हणून त्याचं नाव महिषासूर असं पडलं विठ्ठल. महिषासूर नावाचा राक्षस जन्माला आलेला आहे. त्याला आधीचं वरदान आहे त्रैलोक्य काबीज करणार, पूर्ण त्रैलोक्य काबीज करणार माहीत असल्यामुळं आता तो निघाला. आणि त्याने आणखी एक विषय तुम्हाला सांगू, त्याच्याकडे आधीचं वरदान आहे त्रैलोक्य काबीज करतो, परंतु आणखी त्याने तब्बल 12 वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर मुळात ब्रह्मदेव त्यांना समोर आले आणि आल्याच्या नंतर म्हणतात, माग महिषासुरा तुला जे हवंय ते माग. माग म्हटल्याच्या नंतर आता महिषासुराने मागायला सुरुवात केली.
ब्रह्मदेव अहो माझ्याकडे त्रैलोक्य तर आहेत परंतु मला असं वरदान द्या असं वरदान द्या मला मरणच नको. आता प्रत्येकाचं इथंच गाडगं अडकतं. प्रत्येकाला वाटतं मरूच नाही मरावं कोणालाच वाटत नाही. परंतु हा जीवन मरणाचा जो प्रसंग आहे हा एक दिवस येणार आणि आल्याच्या नंतर मरण आलं की प्रत्येकाला जायचंच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाला मरण येणार आहे आणि प्रत्येक जण मरणार आहे. परंतु या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपण सर्वजण अडकलेलो आहोत. या अडकलेल्या फेऱ्यातून आपल्याला मोकळं निघायचंय. म्हणजे काय करायचंय, भगवंताच्या दरबारामध्ये जायचंय आणि सुंदर नामस्मरण करायचंय. अहो महिषासुराने वरदान मागितलं, देवा मला मरणच नको, नको मला मरण. महिषासुरा अहो आम्हाला सुद्धा जन्माला आल्याच्या नंतर मरावं लागतं. तू तर सर्वसाधारण व्यक्ती, अरे जन्माला आलं मरावंच लागतं, दुसरं काही माग. महिषासुरानं मागायला सुरुवात केली, मला देवाकडून साधूकडून संताकडून अहो कोणाकडूनच मरण आलं नाही पाहिजे. कोणाकडून? देवाकडून साधूकडून. फिरायला लागला, प्रत्येकाला त्रास द्यायला लागला. आणि त्रास तर असा देत होता, त्रास एवढा देत होता, अक्षरशः साधू संत सुद्धा धावायला लागले. प्रत्येक अहो देव सुद्धा पळायला लागले. अहो एवढा त्रास देत होता, आपला ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा त्रास होत होता. एवढा त्रास द्यायला सुरुवात केले. अहो धर्म स्थापित करायला लागला आणि धर्म बुडवायला लागला. वेद शास्त्र पुराण जाळायला लागला तो महिषासूर. आणि याच ठिकाणी आपल्या पृथ्वी मातेनं एक गायीचं रूप घेतलेलं आहे. बघा एवढा त्रास दिला त्या महिषासुराने, आपल्या पृथ्वी मातेनं गायीचं रूप घेतलेलं आहे. अहो एवढा त्रास, एवढा त्रास, एवढा त्रास. पूर्ण देवांनी ब्रह्मा विष्णू महेशाकडे जावं. सूर्यदेव गेले, चंद्रदेव गेले, इंद्रदेव गेले, अग्निदेव गेले. आणि ते गेल्याच्या नंतर देवाला नमस्कार केला, देवा काहीतरी करा हो, आम्हाला आमची पद सोडून जायची वेळ आली. सर्वजण पदासाठीच या ठिकाणी, प्रत्येकाचं पदावरच असतं. देवाला सुद्धा तसंच झालं. देवाला वाटलं, देव म्हणले अहो आम्हाला आमचं पद सोडून जावं लागले, काहीतरी करा ना. मग करावं तरी काय, तर त्या तिघांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या शरीरातून तीन गुणांची निर्मिती झाली. तामस राजस आणि सात्विक ह्या तीन गुणांची निर्मिती झाल्याच्या नंतर एक सुंदर देह निर्माण झाला. तो देह म्हणजे शक्ती, तो देह म्हणजे भगवती, तो देह म्हणजे शारदा. उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो ¡Vale, vale, vale!